चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी 5.2 सोडवलं होतं क्वाड्रिलॅटरल्स मध्ये. आता आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. 5.2 आपण फॉर्म्युले बघितले सुरुवातीला, कन्वर्स पॅरलेलोग्रॅमच्या प्रॉपर्टीजचे. आता आपल्याला 5.3 साठी काही पॉइंट्स नीट बघायचे आहेत, त्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत. आकृत्या काढून घ्या आणि नंतर त्या ठिकाणी आपण काय करूया, एक एक प्रॉपर्टी समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला 5.3 ची गणित एकदम इझिली सोडवता येतील. आता सर्वात पहिला आपण पॅरलेलोग्रॅमचं सर्व बघितलं, प्रॉपर्टीज चेक केल्या, त्याचे कन्वर्स आपण बघितले आणि त्याच्यानुसार आपण काय केली, गणित सोडवले. तर आता आपण सर्वात पहिला म्हणजे पॅरलेलोग्रॅम नंतर सेकंड, त्या ठिकाणी आपण काय बघणार आहोत, रेक्टॅंगल. रायटिंग करायला घ्या. रेक्टॅंगल, आता रेक्टॅंगलच्या प्रॉपर्टीज पाठांतर करायचा. प्रॉपर्टी पाठ केल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी कठीण होणार नाही, तर गणित सोडवायला सुद्धा इझी आहे आणि समजायला सुद्धा ते इझी होईल. आपण याला नाव देऊया एखादं, ए बी सी आणि डी, रेक्टॅंगल. आता रेक्टॅंगलची सर्वात पहिली जर प्रॉपर्टी पाहिली तर अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट. त्याची पहिली प्रॉपर्टी काय, अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट. कोणाच्या, रेक्टॅंगलच्या, लक्षात ठेवा, अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट. मग अपोजिट साइड्स कोणत्या कोणत्या येतील याच्यामध्ये नीट चेक करा. अपोजिट साइड जर मी म्हटलं तर ए बी हा इक्वल येईल कोणाला, डी सी ला, आणि ए डी हा इक्वल येईल कोणाला, बी सी ला. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड, आता याच्यामध्ये ऑल अँगल्स कसे असतात, 90 डिग्री. कोणामध्ये, रेक्टॅंगल मध्ये. पॅरलेलोग्राम मध्ये कसं होतं, अपोजिट अँगल त्या ठिकाणी कसे होते, कॉंग्रुएंट होते, आणि ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी. याच्यात ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी आहेच, तुम्ही ए प्लस बी केला तरी 180 होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. त्या ठिकाणी सर्व कोण कसे असतात, 90° मापाचे. म्हणजेच त्या ठिकाणी अँगल ए इक्वल टू अँगल बी इक्वल टू अँगल सी इक्वल टू अँगल डी इक्वल टू किती येईल, 90 डिग्री. समजून घ्या नीट. आता याच्यातला पुढचा पॉइंट नीट लक्षात ठेवा, डायगोनल. तर याचे डायगोनल ऍडजस्टंट अँगलचा पॉईंट तो तुमच्या लक्षात आलाच असेल, तो 180 येणार आहे. त्यामुळे पॅरलेलोग्राम मध्ये जो ऍडजस्टंट अँगलचा पॉईंट येतो, रेक्टॅंगल सुद्धा येतो. थर्ड, आता याच्यामध्ये थर्ड पॉइंट नीट समजून घ्या, डायगोनल बायसेक्ट इच अदर. डायगोनल बायसेक्ट इच अदर. आता डायगोनल बायसेक्ट, सपोज आपण इथे ओ पॉइंट म्हणूया, डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात, याचा अर्थ काय होतो की हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे सेम होते. म्हणजे जेवढा ए ओ आहे तेवढाच काय होईल, सीओ, आणि जेवढा डी ओ आहे तेवढाच काय व्हायला पाहिजे, बीओ. म्हणजे या ठिकाणी डायगोनल काय करतायत, बायसेक्ट करतायत इच अदरला. आणि चौथा आणि शेवटचा महत्वाचा पॉइंट, डायगोनल्स आर कॉंग्रुएंट. लिहून ठेवा, डायगोनल्स कसे असतात, कॉंग्रुएंट असतात. त्याच्यामध्ये कॉंग्रुएंट म्हणजे सेम मेजरमेंट, म्हणून आपण त्या ठिकाणी काय करूया, डायगोनल्सला कॉंग्रुएंट दाखवूया. म्हणजे जेवढा ए सी आहे तेवढाच काय यायला पाहिजे, बी डी. पॉइंट समजून घ्या, जे महत्वाचे ते हायलाइट करून देतो मी. पहिलं काय बघितलं, अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट, त्याच्या साइड्स कशा असतात, अपोजिट कॉंग्रुएंट असतात. त्याच्यानंतर सेकंड आपण बघितला, ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री, त्याचे सर्व कोणांच्या माप कसे असतात, 90°. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा भाग आहे, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, त्याचे डायगोनल एकमेकांना काय करतात, दुभागतात. आणि लास्ट, डायगोनल्स आर कॉंग्रुएंट, त्याचे डायगोनल्स कसे असतात, कॉंग्रुएंट असतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहेत,
रेक्टैंगल प्रॉपर्टीज पार्ट करून ठेवायच्या आहेत। आणि रेक्टैंगल मधला तुम्हाला जर मी इथे दाखवलं तर बघा, हा 90 डिग्री आहे आणि हा 90 डिग्री, दोघांची 180 म्हणजे ऍडजस्टन्सचा पॉइंट पण इथे होतो। हा पण 90 डिग्री, हा पण 90 डिग्री। सपोज हा 8 असेल तर हा पण 8 होईल का, तर बायसेक्ट करतायत म्हणजे सेम झाले। हा 4 असेल तर इकडे हा जर पॉइंट बघितला याच्या पुढचा, हा 4 आहे तर आपण 4 म्हणजे ने सेम सेम होतील, पण इथे हा 8 आणि हा 8 असेल का, तर डायगोनल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात। त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की 16 16 म्हणजे डायगोनलची व्हॅल्यू किती, 16 16। आपण कोणता पॉइंट बघितला याच्यामध्ये, रेक्टॅंगल। आता आपण तिसरा भाग बघूया, आता आपण सेकंड पॉइंट बघितला। पहिला काय, पॅरेललोग्राम। आता रेक्टॅंगल झाला, आता स्क्वेअर कडे बघूया। डायग्राम्स खाली घेतले मी, बघा पॉइंट एवढे नीट लिहून घ्या। डायगोनल्स पहिला अपोजिट साइड, ऑल अँगल्स, डायगोनल्स बायसेक्ट आणि डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, गणितांमध्ये त्या वापरता आल्या पाहिजेत। त्याच्या पुढचं बघूया, आता पुढचं आहे स्क्वेअर। आता स्क्वेअर विषयी थोडीशी रायटिंग करूया, याच्यात थर्ड घेऊया। थर्ड पहिला पॅरेललोग्राम बघितला आपण, दुसरा कोणता बघितला, रेक्टॅंगल, आणि आता तिसरा आपण कोणता बघतोय, स्क्वेअर। स्क्वेअर आणि रेक्टॅंगल याच्यात थोडस साम्यच आहे, एवढा काही फरक नाहीये, कारण याच्यात ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट आहे, ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री। बघा नाव देऊया आपण, याला नाव देतो ए बी सी आणि डी। तर याच्यात पहिला पॉइंट येईल ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे सर्व बाजू सेम होतील। मग कोणत्या कोणत्या येतील बघा, ए बी हे आठवीला होतं तुम्हाला, तरी लक्ष द्या, ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू सी डी इक्वल टू ए डी, म्हणजे हे सगळे काय झाले, सेम झाले। सेकंड, ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री, सगळे कोण कसे असतात, 90° मापाचे, कोणामध्ये, स्क्वेअर आणि रेक्टॅंगल या दोघांमध्ये, म्हणजेच अँगल ए इक्वल टू अँगल बी इक्वल टू अँगल सी इक्वल टू अँगल डी इक्वल टू 90 डिग्री, हे कसे असतात, सेम। डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, सेम जसं तुम्ही रेक्टॅंगल मध्ये तसं, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट। हा त्यातला शेवटचा होता आपण मध्ये घेतला, कारण लास्ट पॉइंट आहे तो बायसेक्टरचा घेणार आहेत आपण। डायगोनल कॉन्ग्रुएंट म्हणजे कोणता, ए सी इक्वल टू काय यायला पाहिजे, बी डी। आणि लास्ट आणि सर्वात महत्वाचा आहे स्क्वेअर मध्ये, तो म्हणजे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, किंवा डायगोनल बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल। डायगोनल बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल। आता राईट अँगल म्हणजे काय, तर 90° म्हणजे डायगोनल जेव्हा एकमेकांना छेदतात ना, त्यावेळेस 90° कोन तयार होतो। मग समजा मी याच्यामध्ये एक ट्रायंगल जर घेतला, लक्षात घ्या कशामधले, हा पॉइंट स्क्वेअर मध्ये, मी डायग्राम हायलाइट करतोय बघा, हा आपल्याला छोटासा ट्रायंगल समजा घ्यायचा आहे एक, काही कारणाने समजा आपल्याला आन्सर काढायचे असतील, तर हा जो राईट आपण जो हायलाइट केलाय ना, हा 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो। म्हणजे डायगोनल जेव्हा स्क्वेअर मध्ये बायसेक्ट करतात ना, त्यावेळेस ते एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणजे तो जो अँगल आहे जो क्रिएट होतो अँगल, तो किती असतो, 90 डिग्री। म्हणजे असे सगळे त्यामध्ये जेवढे अँगल्स येतात, ते चारही अँगल काय येतात, 90 डिग्री। हा पॉइंट कशा मधला आहे, स्क्वेअर मधला, लक्षात ठेवा। आणि हाच पॉइंट रोम्बसला सुद्धा आहे सेम, म्हणजे हा स्क्वेअर मध्ये पण आहे आणि हाच पॉइंट कुठे येतो, रोम्बस मध्ये। त्यामुळे रोम्बस आणि स्क्वेअरचा हा पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर बायसेक्टर। तुम्हाला जर आठवत नसेल तर आपण मागे एकदा प्रूव मध्ये तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आणला होता मागच्या एका गणितांमध्ये। हा झाला स्क्वेअर, ही झाली स्क्वेअरची माहिती। पुन्हा एकदा लक्ष द्या,
स्क्वेअर मध्ये काय काय आहे, पहिला ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, त्याच्या सगळ्या साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय बघा, ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री, त्याचे सगळे कोण कसे असतात, 90° मापाचे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा काय, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याचे डायगोनल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल, त्याचे डायगोनल्स हे कसे छेदतात, 90°मध्ये. अशा प्रकारे आपण कशाची माहिती बघितली, स्क्वेअर. आता स्क्वेअर झाल्यानंतर आपण जो लास्ट बघणार आहोत त्याची प्रॉपर्टी रोम्बस आहे. रोम्बसची डायग्राम काढून घ्या, रोम्बसची डायग्राम. किंवा आपण ही डायग्राम न घेता एक मिनिट थांबा, हा ही डायग्राम काढून टाकतो, दुसरी डायग्राम घेऊया याच्यामध्ये. लक्ष द्या, रोम्बस इथं आणतो. चला रोम्बसच्या विषयी माहिती लिहूया. आता हा किती येईल, 2, 3, 4 रोम्बस. रोम्बस आणि स्क्वेअर समान आहे, फक्त काय तर हे 90 डिग्री नसतो. रोम्बस मध्ये 90 डिग्री अँगल नाही, परंतु स्क्वेअर मध्ये मात्र काय येते, 90 डिग्री. याला नाव देऊया आपण ए बी सी आणि डी. आता याच्यामध्ये डायगोनल्स काढूया, सेम येतो, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, म्हणजे डायगोनल्स काय करतात तर राईट अँगल मध्ये बायसेक्ट करतात. याच्यात पण तोच पॉइंट येईल सेम, म्हणजे तुम्ही कोणता पण एक ट्रायंगल जर, आता याच्या सोपे आहेत तुम्हाला लिहायला, तुम्ही कुठला एक ट्रायंगल रोम्बस मध्ये सुद्धा जर घेतला तर तो 90 डिग्री येतो. फर्स्ट ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑल साइड्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, लक्षात ठेवा. पाठांतर चांगलं पाहिजे, बऱ्याच मुलांना गडबडी होतात पाठांतरात, मग कोणत्या कोणत्या साइड येतील, ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू सी डी इक्वल टू ए डी. सेकंड पॉइंट लक्ष द्या, सेकंड पॉइंट मध्ये आता याच्यात जरा काही पॉइंट जरा नीट समजून घ्या. याच्यामध्ये जसं अँगल्सचा विचार जर केला, अँगल्स तर याच्यात अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अँगल्स कसे असतात, अपोजिट, जे अपोजिट अँगल्स असतात तेच कॉन्ग्रुएंट येतात त्याच्यात, म्हणजे पॅरेलोग्रामचे पॉइंट याच्यात येतात. ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, याच्यातले अपोजिट अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. अपोजिट अँगल ए हा कॉन्ग्रुएंट कोणाला येईल, अँगल सी, आणि अँगल बी हा कॉन्ग्रुएंट येईल कोणाला, अँगल डी ला. तिसरा बघा, लक्ष द्या, अपोजिट अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, तो तो पॉइंट आहे याच्यामध्ये, बट डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल, राईट अँगल म्हणजे 90°. बायसेक्ट पण होतात आणि राईट अँगल मध्ये सुद्धा, म्हणजे जसं हा 8 आहे तर हा 8 येईल, हा 8 आहे तर हा 8 होईल, म्हणजे सेम, जेवढा ए ओ आहे तेवढाच काय होईल सीओ, जेवढा बी ओ आहे तेवढाच काय होईल डी ओ. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बायसेक्टर काय असतो, तो परपेंडिक्युलर. म्हणजे अशा प्रकारे आपण रोम्बसच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायचे. रोम्बस मध्ये सर्वात पहिलं काय, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, त्याच्या सगळ्या साइड्स कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, लक्षात ठेवा हे पॉइंट, गणितांमध्ये आपल्याला वापरायचे. नंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याचे अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट. आणि लास्ट त्यातला
आपल्याला गणितांपुरता जेवढे गरजेचे तेवढे नीट बघूया. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल. डायगोनल एकमेकांना कसे छेदतात? राईट अँगल मध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण काय बघितलं? रोम्बस. आपण आतापर्यंत कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज बघितल्या रेक्टॅंगलच्या? सगळ्या पाठांतर करून ठेवा, रायटिंग करा, कधी पण लक्षात ठेवा. 5.3 सोडवताना तुमचे पाठांतर परफेक्ट पाहिजे. स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज चार चार आहेत त्या, आणि याच्यात तीन आहेत. आता आपण गणिती भागांकडे वळूया. क्वेश्चन नंबर वन, मी डायग्राम्स आधीच आणून ठेवलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी काय करा, डायग्राम काढायला सुरुवात करा. क्वेश्चन नीट वाचा. बघा, आपण एखादं नाव, याला जे नाव दिले ते देऊया, नाही दिलं तर आपण जो त्या ठिकाणी गणितामध्ये दिलेलं असतं किंवा नसेल दिलं तर आपण आपलं पहिलं गणित बघा. डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल, त्याला आपण ए बी सी डी नाव देऊया. हा ए, हा बी, हा सी, आणि हा काय घेऊया? डी. ऍट पॉइंट ओ ए सी ची व्हॅल्यू 8 दिलेली त्यांनी. ए सी काय? हा डायगोनल आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण ए सी ची व्हॅल्यू जर बघितली तर त्यांनी त्यामध्ये किती दिले? 8. देन फाइंड द लेंथ ऑफ बी ओ. तुम्हाला बी ओ विचारलाय. आता आपण पहिला पॉइंट कोणता मांडायचा? जसं दिलंय ना त्या पद्धतीने पॉइंट मांडत जायचे. पहिला पॉइंट बघा, लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटरल ए, आपण याला ना फुल स्क्रीन मध्ये आणूया, म्हणजे काय होईल, गणित सोडवायला आपल्याला थोडस अजून सोपं जाईल. पॉइंट म्हणजे आपल्याला मांडता येते. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रेक्टॅंगल. हा काय? रेक्टॅंगल आहे. मग ए बी सी डी जर रेक्टॅंगल असेल तर त्याचे डायगोनल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. म्हणजे डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. मग डायगोनल्स कोणते कोणते येतील? ए सी इक्वल टू काय येईल? बी डी इक्वल टू, दोघांची पण व्हॅल्यू किती होईल? 8 सेंटीमीटर. आता त्याच्या पुढचा पॉइंट तुम्हाला काय काढायचा? बी ओ, म्हणजे बायसेक्टरचा पॉइंट वापरावा लागेल. डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल बायसेक्ट इच अदर, हा पॉइंट वापरूया. मग बायसेक्ट होतात, याचा अर्थ जेवढा बी ओ आहे, आपल्याला काय काढायचंय? बी ओ, म्हणून तो पॉइंट घेऊया. जेवढा बी ओ आहे तेवढाच काय येईल? डी ओ. आणि दोघांची व्हॅल्यू 1/2 काय घ्यावं लागेल? बी डी. लक्षात घ्या हा पॉइंट इथे, म्हणजे 1/2 बी डी किती आहे? 8. तो निम्मा होईल ना त्याच्या, म्हणजेच किती येईल? 4. म्हणजेच बी ओ ची व्हॅल्यू किती आली? 4 सेंटीमीटर. जर डायग्राम मध्ये जर तुम्ही किमती टाकून बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की जेवढा ए सी आहे तेवढाच बी डी आहे. मग हा 4 आणि हा 4 म्हणजे टोटल 8 होईल. तसेच हा पण 4 आणि हा पण 4 होईल, आणि टोटल किती येतील? 8. आता आपण इथे भाग करूया पुढचा. सेकंड पॉइंट, आता त्यांनी काय विचारले ते वाचा पुढचा. बघा प्रश्न येईल, बघा. अँगल सी ए डी 35 दिलाय. आता अँगल सी ए डी पहिले याच्यात आकृतीत बघा. अँगल सी ए डी म्हणजे हा दिलाय अँगल. हा किती दिलाय त्यांनी? 35. आणि काय विचारलाय? ए सी बी म्हणजे हा विचारलाय. आता तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ती डायग्राम तुम्हाला स्पष्टीकरणात आणून देतो, म्हणजे हे गणित तुम्हाला इझिली कळेल. आता मी तुम्हाला दाखवतो तसं बघा. ए सी डी म्हणजे तो ए डी, इकडे बाजूला काढून दाखवतो, इथे ए आणि इथे काय? डी. नंतर इथे बघा हा पॉइंट, इथे सी आणि इथे बी ए. बघा इथे बी ए, इथे सी ए. मग हा 35 तर हा अल्टरनेट आहे बघा इथे, म्हणजे हा पण किती यायला पाहिजे? 35 degree. मग आता याच्यात लिहिणार कसं? रायटिंग करताना कोण कोणाला पॅरेलल आहे बघा. साईड ए डी इज पॅरेलल टू साईड कोणती आहे? बी सी. पॅरेलल तर आहेतच. आता ट्रान्सवर्सल कोणता आहे? ऑन ट्रान्सवर्सल ए सी. ए सी काय? ट्रान्सवर्सल आहे. म्हणजे कोणता अँगल येईल? बाय अल्टरनेट अँगल्स.
अँगल कोणता येतो सी ए डी कॉन्ग्रुएंट, अँगल कोणता येईल ए सी बी, आणि दोघांची पण व्हॅल्यू किती येईल 35, म्हणजे अँगल ए सी बी किती यायला पाहिजे 35. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करायचे गणितांची उत्तरं काढायची आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, कुठे कोणता पॉइंट, कुठे कोणती प्रॉपर्टी काय वापरता येईल याच्याकडे तुमचं सगळं लक्ष पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, हा रेक्टॅंगल दिलाय, त्याच्यामुळे आपण पहिला सगळ्यात काय वापरावा लागेल हा विचार करून डायगोनलचा पॉइंट वापरला, नंतर डायगोनल ऑफ रेक्टॅंगल बायसेक्ट इच अदरचा पॉइंट वापरला, त्याच्यावरून तुम्हाला बीओ ची व्हॅल्यू भेटली 4 सेंटीमीटर, नंतर तुम्ही बाय अल्टरनेट अँगलचा पॉइंट वापरला, आणि शेवटी तुम्हाला जे आन्सर भेटतं ते ए सी बी किती येतो 35. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, त्याचे आन्सर काढू शकता. बघा किती सोपे आहेत गणित, फक्त प्रॉपर्टीज आणि फॉर्म्युले नीट पाठांतर पाहिजे. पुढच्या गणिताकडे वळूया आपण. सेकंड, इन अ रोम्बस, त्यांनी हा रोम्बस सांगितलाय, मी आकृती ठेवलेत काढून. पी क्यू आर एस, इफ पी क्यू इज 7.5 देन फाइंड द लेंथ ऑफ क्यू आर, अँगल क्यू पी एस 75 देन मेजर ऑफ, त्यांनी विचारले ते नंतर बघूया काय. आपण एक एक पॉइंट कडे वळूया. पहिला आपण याला नाव देऊया पी क्यू आर एस, आपण एक रोम्बस काढला. आता पी क्यू, पी क्यू बघा म्हणजे हा दिलाय 7.5, म्हणजे ऑल साइड आर कॉन्ग्रेन, त्याचा अर्थ तुम्हाला सगळेच काय भेटणार आहे 7.5, इथे संपतो प्रश्न. आता क्यू पी एस, क्यू पी एस म्हणजे हा आतमध्ये बघा, पहिला आकृती समजून घ्या, हा किती दिलाय 75, फाइंड मेजर ऑफ पी क्यू आर, मग ऍडजसंट अँगल लिहिला, आणि एस आर क्यू म्हणजे हा अपोजिट आहे, अपोजिट कॉन्ग्रेंट असतो म्हणजे हा 75 होणार, आणि त्याला ऍडजसंट 180 पॉइंट वापरून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता काढू शकता. आता एक 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 काढूया. पहिला पहिला काय वापरावं लागेल आपल्याला पॉइंट, ऑल साइड्स आर कॉन्ग्रेंट, मग पहिला क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस इज ए रोम्बस, हा काय रोम्बस आहे, आणि मग रोम्बस मध्ये ऑल साइड्स कसे असतात कॉन्ग्रेंट, म्हणजेच जेवढा पी क्यू आहे तेवढाच क्यू आर, तेवढाच काय येईल आर एस, आणि तेवढाच काय येईल पी एस, आणि सगळ्यांची व्हॅल्यू किती येईल 7.5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ तुम्हाला क्यू आर ची व्हॅल्यू किती भेटली 7.5 सेंटीमीटर. इथे हा आपला पहिला पॉइंट संपला. काय वापरला आपण त्या ठिकाणी, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, आणि पी क्यू आर एस काय रोम्बस आहे. आता आपण सेकंड भाग बघूया त्यातला, सेकंड पॉइंट समजून घ्या. याच्यामध्ये इथेच आपण लिहूया सेकंड पॉइंटला. आता आपण काय करूया, क्यूपीएस दिलाय 75, अँगल कोणता दिलाय क्यूपीएस, तर मग आपण पहिला अपोजिटचा पॉइंट मांडूया. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. मग अपोजिट अँगल म्हणजे कोणते कोणते येतील बघा, का मी जो समोर आकृतीत पॉइंट करून ठेवलाय तोच लक्षात घ्या. अँगल क्यू पी एस इक्वल टू कोणता येईल अँगल त्यामध्ये एस आर क्यू, जो आपल्याला विचारलाय, म्हणजे दोघांची पण व्हॅल्यू किती होईल 75, म्हणजेच अँगल एस आर क्यू आपल्याला किती भेटला 75, आपला आन्सर आहे. आता लास्ट पॉइंट वापरूया, ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, तिसरा पॉइंट घेऊया. ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग आता याच्यात ऍडजस्टन तुम्ही जो विचारलाय तोच घ्या, म्हणजे मग तुम्हाला आन्सर डायरेक्ट भेटेल. आता विचारलाय कोणता पी क्यू आर, मग पी क्यू आर हा कोणाचा ऍडजस्टन आहे क्यू पी एस चा, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करूया, अँगल क्यू पी एस प्लस अँगल कोणता आहे पी क्यू आर इक्वल टू किती यायला पाहिजे 180. आता क्यू पी एस किती आहे 75,
प्लस पी क्यू आर इक्वल टू 180, म्हणजेच अँगल क्यू पी आर इक्वल टू 180 मायनस 75. याचाच अर्थ अँगल क्यू पी आर याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 105. अशा प्रकारे आपण हा सेकंड क्वेश्चन सोडवला. कोणते कोणते पॉइंट वापरले बघून घ्या. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट, त्याच्यानंतर ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी, आणि मग आपण त्याचे आन्सर घेतले. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर त्या ठिकाणी दिलेत आणि बाकीचे विचारलेत. आपण स्क्वेअर काढून ठेवलाय, त्याला नावं देऊया. नाव काय द्यायचे, आय जे के एल. आणि ऍट पॉइंट एम, म्हणजे हा पॉइंट एम ते इथे इंटरसेक्ट होत आहे, सेम होते, लक्षात घ्या आतमधले. मग आता पहिला पॉइंट काय विचारलाय ते नंतर बघूया. पहिला पॉइंट मांडूया, क्वाड्रिलॅटरल आय जे के एल इज ए स्क्वेअर. हा काय स्क्वेअर आहे. मग आता डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल, तो पॉइंट वापरूया. डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल, ते कोणत्या अँगल मध्ये बायसेक्ट करतात, राईट अँगल मध्ये, तो पॉइंट वापरला. तर त्या ठिकाणी आय एम जे हा जर अँगल घेतला तर हा किती यायला पाहिजे, 90 डिग्री. म्हणजे जो विचारलाय तो आपल्याला पहिला भेटेल, म्हणजेच अँगल आय एम जे इक्वल टू किती येईल, 90 डिग्री. मग आता त्या ठिकाणी डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स, त्या ठिकाणी डायगोनल्स काय करतात, पुढचा पॉइंट बघूया आपण. आय एम जे भेटला, आता जे आय आणि कोणता बघूया, के. तर जे आय के जर हा पॉइंट बघितला तर हा 90 डिवाइड करतोय दोन टाइप, दोन भागामध्ये. म्हणजे सेकंड पॉइंट बघा, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल किंवा बायसेक्ट अँगल म्हणूया, बायसेक्ट अपोजिट अँगल, दोन्ही अँगल घेऊया. म्हणजे हा आणि हा सेम भाग होईल ना, 90 निम्मी निम्मी केले तर 45 होतील. याचा अर्थ अँगल जे आय के जर काढायचं असेल तर 1/2, जे आय के जर काढायचं असेल तर 1/2 इंटू अँगल कोणता येईल, जे आय एल पूर्ण येईल. म्हणजेच 1/2 इंटू 90, याचा अर्थ हा किती येईल, 45 डिग्री. तुम्ही डायग्राम मध्ये पण बघू शकता, 90 दोन भाग जर केले तर ते किती होतील, 45 45. म्हणजे हा इथे 45 होईल, हा 45 होईल, हा 90 आहे तर हा पण 90 होईल, हा 90 होईल, हा पण 90 होईल. सगळे या पद्धतीने तुम्हाला ते समजायला पाहिजे. आधी फक्त काय करायचे, आन्सर रूपामध्ये मांडत जायचे, बाकी त्याच्यात तुम्हाला शोधण्यासारखे किंवा समजून घेण्यासारखे फक्त प्रॉपर्टीज आहेत. तर आय आय एम जे किती भेटला, 90 डिग्री. आता लास्ट पॉइंट, लास्ट मी भाग करतो त्याच. आता आपल्याला काय काय भेटलं, आय एम जे भेटला, नंतर कोणता भेटला, जे आय के भेटला, आता लास्ट आहे एल जे के. आता एल जे के कुठे बघा आकृतीमध्ये, एल जे आणि के तो सुद्धा 45 आहे ना, सेम, म्हणून आपण तिथे डायरेक्ट म्हणूया आल्सो अँगल एल जे के इक्वल टू 1/2 इंटू अँगल आय जे के, म्हणजेच 1/2 इंटू 90, म्हणजेच किती येईल, 45 डिग्री. अशा प्रकारे आपण हे तिसरं गणित पूर्ण केलं. आता आपण चौथ्या गणिताकडे वळूया. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर 20 सेंटीमीटर
एंड 21 सेंटीमीटर। डायगोनल्स काढूया, लक्षात घ्या हा पॉइंट। आता डायगोनल्स त्याने किती दिले, 20 सेंटीमीटर, आणि काय दिलंय, 21 सेंटीमीटर। नाव देऊया आपण याला एखादं, ए बी सी आणि डी। तर त्यांनी सांगितले फाइंड द साइड ऑफ रोम्बस अँड इट्स पेरिमीटर, साइड आणि पेरिमीटर काढायचंय, म्हणजे बेरीज करायची। एक साइड भेटली की तुम्हाला मग आपण काय करूया, एका ट्रायंगल कडे वळूया। आपण हा ट्रायंगल घेऊया पहिला, आणि या ट्रायंगल मध्ये हा आपण ओ पॉइंट म्हणूया। हा 90 डिग्री येणार कशावरून, तर डायगोनल्स काय करतात, बायसेक्ट ऍट राईट अँगल। पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे साइड्स माहित पाहिजे। बघा पहिला पॉइंट डायगोनल ऑफ रोम्बस काय करताय, बायसेक इच अदर ऍट राईट अँगल। हा पॉइंट वापरूया, मग बायसेक्ट होतात, याचा अर्थ जेवढा एओ आहे तेवढाच काय होईल सीओ, दोघांची किंमत 1/2 काय होईल एसी, म्हणजे 1/2 इंटू एसी, म्हणजे एक डायगोनल आपण घेऊया एसी किती घेऊया 20, म्हणजे किती येईल 10 सेंटीमीटर। त्यांनी जो दिलाय त्या पद्धतीने घेऊया, इथे रायटिंग करून ठेवूया डायगोनलची नाव, एसी इक्वल टू 20 आणि बीडी इक्वल टू किती घेऊया 21। आता जेवढा बीओ आहे तेवढाच काय होईल डीओ, दोघांची व्हॅल्यू 1/2 काय येईल बीडी, म्हणजेच 1/2 इंटू किती येईल 21, याचा अर्थ 1/2 इंटू 21 यांचा भागाकार रायटिंग करायचा। मग 1/21 ला केलं तर किती येईल 10.5, म्हणजे आपल्याला जो काढायचा आहे तर एओ घेतला आपण हा, आणि इकडे बीओ घेतला, तो ट्रायंगल आहे ना, त्याचा आपल्याला काय करायचंय, राईट अँगल मध्ये आपल्याला पायथागोरस वापर करून त्या ठिकाणी आन्सर काढायचे। त्यासाठी आपण त्याच्या साईड शोधल्या, शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला, आपण याच्या साईड शोधतोय, म्हणजे हा किती झाला 10 आणि हा किती झाला 10.5, तर तुम्हाला एबी काढता येईल पायथागोरस वापरून। म्हणजे आता आपण पायथागोरसच्या पॉइंट कडे वळूया। सेकंड, इन ट्रायंगल ए ओ बी, अँगल ए ओ बी इक्वल टू किती आहे 90 डिग्री, म्हणजे कोणता थेरम येईल बाय पायथागोरस थेरम, काय सांगा, ए बी स्क्वेअर इक्वल टू एओ स्क्वेअर प्लस बीओ स्क्वेअर। आपल्याला एओ स्क्वेअर प्लस काय करायचंय, बीओ स्क्वेअर करायचंय, म्हणजेच किती येईल 10 स्क्वेअर प्लस 10.5 स्क्वेअर, 10 स्क्वेअर येईल 100 प्लस 110.25। बघा का, लक्ष द्या, 10 स्क्वेअर किती आला 100 आणि हा किती आला 110.25। मग आता यांच्यामध्ये जर तुम्ही ऍडिशन केली तर हा किती होईल 210.25। मग आता ए बी स्क्वेअर झाला, आता ए बी काढा। ए बी काढण्यासाठी तुम्हाला 210.25 काय करावं लागेल, स्क्वेअर रूट काढावं लागेल। मग स्क्वेअर रूट काढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, तर मेथड वापरावं लागेल आपली, स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड वापरा, किंवा कोणत्याही पद्धतीने जरी काढलं तरी तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे 210.25। याचे तुम्हाला आठवत असेल भाग कसे करायचे, इथे दोन आणि हा एक, बघा लक्ष द्या। आता सर्वात पहिले दोन आहे, म्हणजे इथे किती एक एक एक, इथे प्लस 1 होतील, इथे किती झाले 2, इथे 1 उरला, पुढचा 10 घेतला। आता पुढचा आपण किती नेतो तो बघायचा, समजा मी इथे 3 घेतले तर 23 येतात, आणि 23 किती येतात बघूया, तर येणार नाही, 4 घेऊया, इथे 4 येईल। मग आता 24 इथे अधिक 4 झाले, म्हणजे किती 28, आठवते काय तुम्हाला 28, आणि मग इथे इथे गुणाकार करूया, 4 4 16, हात चाला 1 4 2 8 आणि 1 9, म्हणजे किती उरले 96। पुढचं 110 मधून आता हे मायनस करूया, 24 गुणिले 4,
एकदा जरा नीट करा, तुम्ही स्वतः करून बघा, म्हणजे मग तुम्हाला पण अडचण येणार नाही. ट्राय करायचं आणि त्या पद्धतीने सोडवायचं, लक्षात घ्या. आता मायनस करूया, आता 110 वजा किती करूया 96, तर किती येतील इथे 14. आता पॉइंट घेऊया, म्हणजे पुढचे 25 सूत्र होता येतील. आता इथे 28 आहेत, आता 14 आणि 25 आहेत, तर लक्षात घ्या इथे किती अंक येईल तो बघायचा. आणि मग त्या ठिकाणी इथे 5 जर घेतला तर इथे 5 येईल आणि यांचा गुणाकार 14 25, म्हणजे इथे 0 0. याचा अर्थ ए बी ची किंमत येते 14.5. इथे आपल्याला ए बी भेटला 14.5, म्हणजे सगळ्या साइड्स काय झाल्या 14.5 झाल्या, कारण ऑल साइड्स कशा असतात कॉंग्रेट, म्हणजे या सगळ्या 14.5 होतील, म्हणजेच ईच साइड ऑफ रोम्बस किती 14.5. ईच साइड ऑफ रोम्बस इज 14.5 सेंटीमीटर. आता तुम्हाला शेवटचा जो विचारलाय तो आहे पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची काय बेरीज करायची, लक्षात घ्या. पेरिमीटर ऑफ रोम्बस, मग पेरिमीटर म्हणजे ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस ए डी. याचा अर्थ 14.5 किती वेळा येतील, 4 वेळा, किंवा 4 ने गुणा, म्हणजे 14.5 ला आपण 4 ने गुणूया तर आन्सर किती येतं याचं 58. म्हणजे याचा पेरिमीटर किती आला 58 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय केलं, 4 नंबरचा प्रश्न सोडवला, रोम्बस काढला, त्याचे डायगोनलचा पॉइंट वापरला, बायसेक करतात तो पॉइंट घेतला, पायथागोरस थेरमसाठी आपण पॉइंट वापरला, पायथागोरस थेरमने आपण ए बी काढलं, सगळ्या साईड्स त्या सेम झाल्या. पेरिमीटर म्हणजे सगळ्या साईडची काय करायची ॲडिशन. आपण आता लास्ट क्वेश्चन कडे वळूया. हा क्वेश्चन तुम्हाला रायटिंग नीट करायचंय, समजून घ्या. स्टेट विथ रिझन, तुम्हाला रिझन पण मांडायचंय आता का, तर ते तुम्ही मांडायचंय रिझन सगळ्यांनी. स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पहिलं बघा, एव्हरी पॅरलेलोग्राम इज ए रोम्बस, एव्हरी पॅरलेलोग्राम इज ए रोम्बस, तर हा फॉल्स होईल. याला कारण काय, आता पॅरलेलोग्राम जर काढला तुम्ही, मी तुम्हाला त्या डायग्राम इकडे आणतो मी त्या ठिकाणी, पॅरलेलोग्राम आणि रोम्बसच्या ज्या डायग्राम्स आहेत त्या आपण इकडे घेऊया. बघा इकडे तुम्हाला पाहिजे तर शॉर्ट काढून दाखवतो, पॅरलेलोग्राम आणि रोम्बस. बघा आता एव्हरी पॅरलेलोग्राम इज ए रोम्बस. आता पॅरलेलोग्रामच्या ऑल साइड्स कशा असतात, कॉंग्रुएंट असतात, कोणाच्या, रोम्बसच्या, आणि पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स असतात. बघा, ऑल साइड्स ऑफ अ रोम्बस आर कॉंग्रुएंट, वेअर एज इन पॅरलेलोग्राम अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पॅरलेलोग्रामला रोम्बस नाही म्हणू शकत, हा रोम्बसला तुम्ही पॅरलेलोग्राम म्हणू शकता, आलं का लक्षात. तर अशा पद्धतीने मांडणी करायची की ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर कॉंग्रुएंट बट इन पॅरलेलोग्राम अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट. आता सेकंड प्रश्न बघा, एव्हरी रोम्बस इज ए रेक्टॅंगल, तर हा पण फॉल्स आहे. एव्हरी रोम्बस इज ए रेक्टॅंगल, कारण का 90 डिग्रीचा पॉइंट, रोम्बस मध्ये 90 डिग्री नसतात आणि रेक्टॅंगल मध्ये मात्र काय 90 डिग्री असतात, त्यामुळे तो पॉइंट मांडायचा. कसं मांडणार, इच अँगल ऑफ रेक्टॅंगल इज राईट अँगल बट इन रोम्बस अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट, आणि ते प्रत्येक वेळेस 90 डिग्री असतीलच असं नाही. पुढचं लक्षात घ्या, एव्हरी रेक्टॅंगल इज ए पॅरलेलोग्राम, तर हा ट्रू आहे का, तर रेक्टॅंगल त्याचं कसं असतं, अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट रेक्टॅंगलचे, आणि पॅरलेलोग्रामच्या पण काय असतात, अपोजिट साइड्स काय असतात, कॉंग्रुएंट असतात. हा पॉइंट वापरून तुम्ही त्याला सांगू शकता. पुढचे, एव्हरी स्क्वेअर इज ए रेक्टॅंगल, एव्हरी स्क्वेअर
इज ए रेक्टैंगल, तर त्या ठिकाणी आपण ट्रू म्हणू शकतो का इच अँगल ऑफ अ स्क्वेअर इज राईट अँगल. स्क्वेअरचे ऑल अँगल्स कसे असतात 90 degrees, आणि अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंटच होणार, आणि रेक्टॅंगलला पण तोच पॉइंट आहे, त्यामुळे 90 degreesचा पॉइंट येतो, अपोजिटचा येतो, सगळे त्यात येतात. समजेल कधी जेव्हा तुम्ही स्वतः रायटिंग कराल, त्यावेळेस तुम्हाला ही गणित समजतील. प्रत्येकाची आकृती काढून सोडवा म्हणजे मग कळेल. एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस. आता एव्हरी स्क्वेअर इज ए रोम्बस, स्क्वेअर ऑल अँगल्स 90 असतात, म्हणजे अपोजिटचा पॉइंट येतो, आणि रोम्बसला पण अपोजिटचा पॉइंट येतो, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणून तो ट्रू होईल. आणि एव्हरी पॅरेलेलोग्राम इज ए रेक्टॅंगल, हे मात्र ट्रू होणार नाही का. तर इच एव्हरी पॅरेलेलोग्राम, पॅरेलेलोग्राम जर बघितला आणि रेक्टॅंगल बघितला, तर पॅरेलेलोग्राम मध्ये इच अँगल ऑफ अ रेक्टॅंगल इज राईट अँगल. कशामध्ये? रेक्टॅंगल मध्ये. आणि पॅरेलेलोग्राम मध्ये मात्र काय अपोजिट असतात कॉन्ग्रुएंट, म्हणजे आपल्याला कोणता पॉइंट मानता येईल याच्यामध्ये अँगलचा. तर हे तुम्ही स्वतः सोडवा. सोडवताना प्रत्येकाची डायग्राम काढा, म्हणजे जसं पहिलं एव्हरी पॅरेलेलोग्राम इज अ रोम्बस, मग पॅरेलेलोग्राम आणि रोम्बस काढा आणि मग चेक करा. कधी कधी असं होतं की रोम्बस हा होऊ शकतो, पॅरेलेलोग्राम होणार नाही. म्हणजे कसे तुम्ही पॉइंट जर नीट मांडले तर एक हे होऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रेक्टॅंगल आणि रोम्बस, त्यानंतर स्क्वेअर आणि पॅरेलेलोग्राम, या गोष्टींमध्ये थोडा थोडा फरक असतो, अँगल्सचा असतो, प्रॉपर्टीज आपण सगळ्या बघितल्या. तर अशा पद्धतीने हा 5.3 तुम्ही पूर्ण करायचा आहे. आपण काय काय बघितलं लक्षात घ्या. पहिले आपण त्या ठिकाणी काय बघितल्या, प्रॉपर्टीज कोणाकोणाच्या, रेक्टॅंगल, नंतर स्क्वेअर आणि रोम्बस. त्याच्यानंतर आपण 5.3 मधलं पहिलं गणित सोडवलं, ज्यामध्ये रेक्टॅंगल होता त्याच्या प्रॉपर्टीज चेक केल्या आणि सोडवलं. त्यातलं दुसरं गणित सोडवलं आपण रोम्बस, रोम्बसच्या प्रॉपर्टीवरती आपण हे गणित सोडवलं. तिसरं त्या ठिकाणी आपण घेतला स्क्वेअर, स्क्वेअरच्या डायगोनलचा पॉइंट वापरला आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉइंट वापरून आपण आन्सर काढले. चौथ्यामध्ये आपण काय घेतला, रोम्बस, त्याच्यावरून पायथागोरस, त्याचे डायगोनल बायसेक्ट इच अदर आणि पेरिमीटर, साईड्स काढल्या आणि पेरिमीटर घेतला. आणि पाचव्यामध्ये हा तुम्हाला होमवर्क दिलाय मी ऍक्च्युली, पण तुम्हाला सांगितलंय की कशा पद्धतीने याचे आन्सर येतील. तर हे 5.3 तुम्ही पूर्ण करा. नेक्स्ट लेक्चरला आपण 5.4 बघूया. ज्यांना लेक्चर कळालं नसेल त्यांनी ज्योमेट्री बाय नंद कुमार या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही हे लेक्चर पुन्हा बघू शकता, आणि प्रत्येक गणिताला नीट समजून त्या ठिकाणी तुम्ही काय करा, रायटिंग करा.